तर उच्च शिक्षण तंत्रमंत्री उदय सामंत नागपुरातून बोलत होते. निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष असून मनसेनं सध्या फोटोंना घेऊन राष्ट्रवादीच्या फोटोंना घेऊन जे ट्विटरवरनं एक ट्विटर वॉर सुरू झालेला आहे मनसे आणि राष्ट्रवादीबद्दल, तर त्याबद्दल सुद्धा वक्तव्य केलं आहे की मनसे नेते ब्रजभूषण यांच्या वक्तव्याबद्दल का बोलत नाही असा सवाल उपस्थित केलाय. यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. औरंगाबादमध्ये भाजपचा जल आक्रोश मोर्चा पार पडला, तर या मोर्चावर सामनातून जळजळ टीका करण्यात आली आहे. संभाजीनगरच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना त्यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यातून जल आक्रोश होणारच, तर संभाजीनगरमध्ये भाजपनं केलेला उंटावरचा जल आक्रोश वेगळा कुठे आहे असा सवाल थेट सामनातून विचारण्यात आलाय. नेमकं सामनानं आपल्या अग्रलेखात काय म्हटलंय ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. महापालिका निवडणुकीमध्ये यावरून प्रश्न विचारले जाऊ नयेत आणि आपणच कसे जनतेसोबत आहोत अशी धूळफेक करण्यासाठी जल आक्रोश मोर्चाचा हा घाट घालण्यात आलाय. तर आता केंद्रात मंत्री असलेले डॉक्टर भागवत कराड यांनी तर या शहराचं महापौरपद भूषवलंय, तरीही आक्रोश करत ते या मोर्चात सहभागी झाले हा मोठाच विनोद म्हणायला हवा. मुळात अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे पाणी ही देखील माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्यामुळे केवळ संभाजीनगरच काय, देशाच्या कानाकोपऱ्यात सगळीकडेच पिण्याचं शुद्ध पाणी मुबलक आणि नियमित मिळायला हवं, पण सगळीकडेच ते मिळतं का? राज्य सरकारनं संभाजीनगरला दिलेल्या 1680 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचं काम आता वेगात सुरू झालंय. तर आशिया खंडातील या सगळ्यात मोठ्या योजनेचं काम संपलं की संभाजीनगरला 24 तास पाणी पुरवठा सुरू होईल. संभाजीनगरच्या पाण्यासाठी मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना यावरून राजकारण करणाऱ्या विरोधकांच्या डोळ्यातून जल आक्रोश तर होणारच आणि संभाजीनगरात भाजपनं केलेला उंटावरचा जल आक्रोश त्यापेक्षा वेगळा कुठे आहे असा सवाल सामनातून करण्यात आला. तर औरंगाबादमध्ये काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चामध्ये 80 वर्षीय आजी सुद्धा सहभागी झालेल्या होत्या. डोक्यावर हंडा घेत ही आजी या मोर्चात हिरिरीनं सहभागी झाली होती आणि आजीमुळे मुंबईमध्ये नवनीत राणांविरोधात शिवसैनिकांनी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या फायर आजीची आठवणही ताजी झाली. तर या फायर आजीची मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. यावरून देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करत औरंगाबादमधील भाजपच्या मोर्चात सहभागी झालेल्या हंडा आजीच्या घरी मुख्यमंत्री जाणार आहेत का असा सवाल उपस्थित केलाय. वर्षाची आजी दानवे साहेब, 80 वर्षाची आजी हंडा घेऊन आपल्या या मोर्चामध्ये होती. काही मीडियाने दाखवलं 80 वर्षाची आजी हंडा घेऊन होती. कराड साहेब, माझा सवाल मुख्यमंत्र्यांना आहे, झुकेगा नाही वाले 80 वर्षाच्या आजीच्या घरी तर ते गेले. जी आजी त्यांच्या घरासमोर बसली होती तिच्या घरात तर ते गेले. सांगा मुख्यमंत्री मोदे, माझ्या या 80 वर्षाच्या हंडा घेऊन चालणाऱ्या आजीच्या घरात तुम्ही कधी जाणार? तुम्ही कधी समजून घेणार तिचा आक्रोश हा तुम्हाला कधी लक्षात येणार आहे? आणि यानंतर बातमी ती म्हणजे पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि खंडाळ्याच्या घनदाट झाडीत दिल्लीचा फरहान शाह नावाचा अभियंता हरवल्याची घटना समोर आली आहे. नागफणी सुळका उतरताना तो कोणत्या पायवाटेनं आला हेच विसरून गेलाय, तर या तरुणाला शोधण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तसंच कुटुंबियांनी देखील 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलंय. लोणावळ्यामध्ये ड्युक्स नोज इथं सहलीला गेलेला दिल्ली येथील पर्यटक शुक्रवारी दुपारपासून जंगलामध्ये बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या तरुणाचं नाव फरहान शहा असून तो अभियंता आहे आणि दिल्ली येथे वास्तव्यास आहे. त्यानं आपल्या भावाला फोन करून जंगलात ट्रेनच्या रुळावरून उतरल्याची माहिती दिली आणि त्यानंतर काही तासांनी त्याचा फोनही बंद झालाय. तर त्याच्या कुटुंबियांनी तातडीनं तो हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस, मावळ वन्यजीव संरक्षण आणि लोणावळा शिवदुर्ग ग्रुपचे स्थानिक स्वयंसेवक या युवकाचा दाट जंगलात शोध घेत आहेत. तर आमचे प्रतिनिधी गणेश दुडम आपल्यासोबत आहेत. गणेश, या तरुणाचा शोध लागलाय का, काही माहिती मिळाली का? नाही, अद्यापही लागलेलं नाही. फरहान शेख शहा हा दिल्लीवरून कोल्हापूरला जात असताना त्याच्या प्लेनला वेळ होता म्हणून हा लोणावळ्यामध्ये फिरायला आला होता. मात्र खंडाळ्याच्या दाट अरण्यामध्ये तो बेपत्ता झालेला आहे. 20 मे रोजी हा खंडाळ्याच्या दाट अरण्यात उतरला होता. मात्र त्यावेळेस जो उतरत असताना त्यांनी घरच्यांना फोन केला होता. त्यानंतर काही वेळानंतर त्याचा फोन बंद झाला.
तेव्हापासून तर आतापर्यंत आज पाचवा दिवस आहे तो बेपत्ता झालेला आहे, परंतु अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही. यावेळेस आता पुणे ग्रामीण पोलीस दलाने त्यांच्या शॉन पथकालाही पाचारण केलेले. शॉन पथकाने त्याच्या रुमालाचा वास घेऊन आता ते थेट दाट अरण्यात शिरलेले आहे. परंतु त्याची ही जी शोध मोहीम आहे, स्थानिक जे असतील, शिवदुर्ग रेस्क्यू असेल, वन्यजीव रक्षक असेल किंवा पोलीस दल असेल, त्यांनी घेतलेलं आहे. त्याबरोबर त्यांनी आता ना ड्रोन शूटचाही आता त्यांनी सहारा घेतलेला आहे, परंतु अद्यापही कोणताही पत्ता त्याचा लागलेला नाही. परंतु असंही आता समोर आलेलं आहे, ज्यावेळेस तो बेपत्ता झाला त्यावेळेस त्याच्या अंगावर लाल टी शर्ट आणि काळे पॅन होती, त्या अनुषंगानेही आता त्याचा शोध घेण्यात येत आहे. धन्यवाद गणेश या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बातमी ती म्हणजे राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलंय. यामध्ये मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. सुप्रीम कोर्टाच्या राजकीय ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर निवडणूक आयोग तयारीला लागलाय आणि मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत 13 जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.